बारामतीत कालीचरण महाराज यांनी मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर पटासकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी कालीचरण महाराज यांचे फटाक्याच्या आतषबाजीत ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. कालीचरण महाराज यांनी बारामतीतील भिगवण चौक येथील दुर्गा माता मंदिरात जाऊन सायंकाळची आरती देखील केली आहे. यावेळी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान म्हणतात निस्वार्थ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. हे निस्वार्थ गायीची सेवा करत आहेत म्हणून यांची ईश्वर प्राप्ती पक्की आहे. म्हणून अशा परम प्रॅक्टिकल ज्याच्या हृदयात भक्ती आहे अशा व्यक्तीच्या दर्शनाला येऊन मी माझं पुण्य वाढवतो. औरंगजेबाला जे हिरो मानतात ते त्याच्या थडग्यावर जाऊन माथा टेकतात आणि औरंगजेबाने जसं केलं तसंच करण्याचा त्यांचे विचार आहेत हे प्रदर्शित करतात. हे हिंदूंनी समजलं पाहिजे आणि हिंदूंनी सडका वर्णवाद भाषावाद जातीयवाद आणि प्रांतवाद सोडून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाखाली एकत्रित आलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचं साम्राज्य स्थापित करू इच्छित नव्हते तर हिंदवी स्वराज्य स्थापित करू इच्छित होते. म्हणून हिंदूंच्या स्वराज्यासाठी छत्रपती महाराजांनी जे प्रयत्न केले त्याला आपण पुढे रेटलं पाहिजे आणि भारताला हिंदू राष्ट्र करण्याकडे वाटचाल केली पाहिजे. आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की औरंगजेब त्यांचा हिरो आहे. औरंगजेबाने 500,000 मंदिरं फोडले, नानाविध अत्याचार केले हिंदूंवर. ते बरोबरच होते ते अत्याचार, ते मंदिरं फोडणं बरोबरच होतं हे दाखविण्यासाठी आताचे जे लोक आहेत जेहादी ते त्याच्या थडग्यावर जाऊन मथा टेकतात. हे हिंदूंनी समजलं पाहिजे. पूर्वीच्या भाषावादामुळे मन दुखलेले आहेत. हिंदू भाषावाद केल्यामुळे, जातीयवाद केल्यामुळे, वर्णवाद केल्यामुळे, प्रांतवाद केल्यामुळे निःसंशय तुटतो एक दुसऱ्यापासून. ते पूर्वीचे जे मन दुखलेले आहे त्याच्यामुळे ही स्थिती आहे. पण ही स्थिती लवकरच निवळेल कारण की तिथले जे अयोध्येचे काही अन्य लोक आहेत ते म्हणत आहेत आम्ही स्वागत करू प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी ठाकरे साहेब आले तर. परंतु ठाकरे साहेबांनी आता जे हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेतलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उद्देश हिंदवी स्वराज्य स्थापनेचा तो हातात घेतल्यामुळे माझं राजसाहेबांना जाहीर समर्थन आहे. राष्ट्रद्रोह किंवा राजद्रोह कशावरही लावून त्याला जामीन न मिळू देणे असे काही लोकांचे षडयंत्र आहेत. इंग्रजांनी हा राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलेलं आहे की राष्ट्रद्रोहाचा कायदाच खतम करा. त्यामुळे खरी अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायदळी तुडविल्या जाते. म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की राष्ट्रद्रोह राजद्रोह हा कायदाच खतम करण्यात यावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.